जीवन आनंदात जगण्याचे पाच अतिशय सोपे नियम. नंबर एक, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून नाराज राहू नका. तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टींना मनात पकडून ठेवलं आणि त्यांनी रुसून बसलात, नाराज राहिला, तर आयुष्यात घडणाऱ्या सुंदर आणि मोठ्या गोष्टी कधी दिसणारच नाहीत. एक एक क्षण आयुष्याचा चाललेला आहे. काय छोट्या गोष्टींना पकडून नाराज राहता? खरंच कुणीतरी तुमचा मान ठेवला नाही, नीट बोललं नाही, कुणीतरी तुमचं मन दुखवलं म्हणून नाराज राहून जीवन घालवून देणं असंच, हे तुम्हाला तरी पटतं का बघा. लोकांमुळे आपण नाराज राहायचं नाही, छोट्या छोट्या गोष्टी पकडायच्या नाही, उलट मोठ्या मोठ्या ध्येयाचा विचार करायचा, मोठ्या मोठ्या गोष्टी आयुष्यात बघायच्या, मोठी स्वप्न बघायची आणि आपलं आपण आनंदात राहायचं. नंबर दोन, आयुष्यात काहीही घडलं तरीसुद्धा जे घडलं त्याच्यातच अडकून न राहता, मी हे घडलेलं बदलण्याकरता काय करू शकेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि जे बदलू शकता ते बदलायचं. जे आपल्या हातातच नाही आहे त्यांनी नाराज व्हायचं नाही आहे. लोक मला काय बोलतील, काय प्रतिक्रिया देतील हे आपल्या हातात नाही आहे, पण त्यांनी जे बोललं, त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याच्यावर मी कुठली प्रतिक्रिया द्यायची आणि मी कशा पद्धतीने ते घ्यायचं ते आपल्या हातात आहे. तेव्हा जे बदलणं शक्य नाही त्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यात वेळ घालवू नका आणि जे बदलायचं आहे ते आत्तापासून बदलायला सुरुवात करा. नंबर तीन, आपल्या सोबत असणारे माणसं परफेक्टच पाहिजे. सिनेमामध्ये दाखवतात तसेच पाहिजे असं नसतं, ते फक्त सिनेमातच असतं. परफेक्शन माणसांमध्ये शोधण्याच्या ऐवजी परफेक्शन स्वतःमध्ये शोधा आणि नंतर तुम्हाला कळेल की परफेक्शन असं काही नसतं. कारण माणूस किती जरी परफेक्ट असला तरीही तो आपल्या चष्म्यातून समोरच्याला बघतो आणि तुमच्या मताप्रमाणे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे समोरचा वागूच शकत नाही. कारण तो आणि तुम्ही वेगळे आहेत आणि तो तुमच्यासारखा वागला नाही तर तुम्हाला तो आवडत नाही. नंबर तीन, हेच महत्त्वाचं आहे की आनंदात राहायचं असेल तर ज्यांच्यासोबत आपल्याला राहावंच लागतं ना, त्यांना गुणदोषांसहित स्वीकारा. ते आपले आहेत म्हणून स्वीकारा आणि खूप जास्त अपेक्षा न ठेवता आपण काय देऊ शकतो हे बघायचं आहे. नंबर चार, सगळ्यात महत्त्वाचं, आपलं आयुष्य बदलण्याची जबाबदारी आपण घ्यायची. कारणं सांगायचे नाहीत. जे अपयशाचे, जे नाराज होण्याचे, जे आळसाचे कारणं सांगतात ते कधीच पुढे जाऊ शकत नाही. कारणं सांगायचे नाही, संधी शोधायच्या, हसत राहायचं, आनंदी राहायचं, उत्साही राहायचं, स्वतःतल्या शक्तीची जाणीव करून घ्यायची, सकाळची सुरुवात हसून आनंदाने, व्यायामाने, सूर्यनमस्काराने, प्राणायामाने करायची आणि माझं आयुष्य पूर्णपणे मीच जबाबदार आहे बदलायला, माझं आयुष्य मीच बदलणार आहे हे म्हणून आपलं कार्य नंबर पाच तेच आहे. ही जबाबदारी घेऊन नंबर पाच, आळस झटका, उद्या करेल, नंतर करेल, परवा करेल असं न करता जे काम तुमच्या जीवनात तुम्हाला पुढे नेणार आहे, जे काम तुमचं जीवन बदलणार आहे, ज्या कामामुळे तुमचा फायदा होणार आहे, ते उद्या नाही, आज करा, आत्ता करा, आत्ताच. व्हिडिओ ऐकला रे ऐकला की यस म्हणा आणि तुमच्या आयुष्यात काय करायचं आहे उद्या करू, परवा करू, तेरवा करू असा जो आळस आहे तो झटका. नंबर चार, जबाबदारी घ्या आणि नंबर पाच, आत्ता कामाला लागा, आळस झटकून टाका आणि मस्त आनंदात एक एक क्षण जगा. एक लक्षात ठेवा, माणूस आनंदी असेल तर त्याला आनंदच आनंद दिसतो आणि तो निगेटिव्ह असेल तर त्याला दुःखच दिसतं. तेव्हा आपला चष्मा बदला, दृष्टी बदला, सृष्टी बदलेल, नजर बदला, नजारे बदलतील आणि भाव बदला, जीवन बदलून जाईल. तेव्हा मस्त आनंदात जगा, भरभरून जगा. तुमचं आयुष्य तुम्हालाच चेंज करायचं आहे. एक श्वास घ्या, करा हात बाजूला आणि म्हणा मी आनंदी आहे.
फील करा तो आनंद, फील करा ती परमेश्वराची ऊर्जा, अजून मोठं स्माईल वाढवा आणि एकदा माझ्यासोबत ये यस 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 हसत रहा, आनंदी रहा, इतरांना आनंद देत रहा. वाटलंच तुम्हाला हे विचार इतरांपर्यंत पोहोचावे आणि त्यांनाही आनंद मिळावा तर इतरांपर्यंत हे विचार पोहोचवा, शेअर करा. जय गुरुदेव.